मुजरा महाराज बोला. पन्हाळगडाहून आलोय, खबर धास्तवण्याची आहे. जे असेल ते बोला. महाराज पण अलगडावर गडबड दिसती या. अनोळखी माणसांचा राबता सुरू झालाय. अनोळखी म्हणजे? काही मुघलांचे हेर दिसत्यात, शिवाय एक दोन सरदार. पायथ्याशी मसलती सुरू आहेत त्या. अस आणखी कोण? राघव अनाजी. राघव अनाजी? जी महाराज, अनाजी दत्तोंचे चिरंजीव. अस राघव अनाजी. अहो राघव अनाजी, खुशखबर आहे तुमच्यासाठी. खुशखबर? हो, हा घ्या, मुकर्रब खानाचा खलिता. मुकर्रब खानाचा खलिता? वा, येतोय भेटीला. उत्तम. मुकर्रब खान जर स्वतः भेटीला येणार असेल तर त्याचं आपण जंगी स्वागत करायला पाहिजे. अनमोल भेट ही द्यायला पाहिजे. कोणती भेट? देवा पन्हाळाच. काय? पन्हाळा द्यायचा? अहो काही काय बोलताय राघवनाजी. उद्या शंभूराजांच्या कानावर हे पडलं तर आपल्याही छातळावर येईल एखाद्या हत्तीचा पाय. नाही तसं काही होणार नाही, पण जरा जपून राघोपंत. जरा जरी संशय आला तर? संशय येईल असं काही करायचंच नाही. अहो काही काय बोलताय, अख्खा पन्हाळगड दिल्यानंतर संशय येणार नाही? नाही, पन्हाळगड आपण मुकर्रब खानाच्या ताब्यात द्यायचा. पण बघणाऱ्यांना वाटलं पाहिजे की पन्हाळगड आपण सहजासहजी त्याच्या ताब्यात दिला नाही. लढाई झाली, आपण विरोध केला, असं बघणाऱ्यांना वाटलं पाहिजे. नाही ते सगळं ठीक आहे, पण गडावरती महाराजांचे दोन निष्ठावंत आहेत, किल्लेदार आणि सरदार. ते काय गप्प बसणार आहेत? नाही, पण आपण त्या निष्ठावंतांनाच अटक करायची, फितूर म्हणून घोषित करायचं, त्यांच्या विरुद्ध पुरावे सादर करायचे आणि त्यांना ठार मारायचं. हे चालेल, पण हे काम अत्यंत सावधगिरीने करायला हवं. सावधगिरी? गनिमी कावाच करायचा आणि त्याच वेळी दौलतला रायगडावर पाठवायचं, कलशाला निरोप द्यायचा. पन्हाळगड धोक्यात आहे, फितुरीची शक्यता आहे. काय दौलत, हे काम जमेल का? होय जमणार की. शाबास. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, ही खबर शंभूराजांच्या आधी कलशाला मिळायला हवी, जेणेकरून तो इथे तातडीने निघून येईल. आणि तो इथे आला की त्याला मारून एक अध्याय संपवायचा. उत्तम. एकदा आई म्हणून मला हाक मार. आई? महाराज.
आम्हाला भूक नाही. महाराज अहो, तुम्ही खाल्लं नाही तर कोणीच ताटाला शिवत नाही. तुम्ही खाऊन घ्या, आम्हाला खरोखर भूक नाही. महाराज, यशोधराऊच्या आठवणीनं आम्ही खरंच व्याकुळ झालो आहोत. असं वाटत आत्ता धाराऊ धावत येईल, भरदार पदर सावरत, न चावरत आमचा मुका घेईल आणि स्वतःच्या आकळावर बोट मोडून घेईल. बोट वाजली की कौतुकानं म्हणे, नाही माया मला माझ्या लेकराची. आत्ता धावत येईल आणि म्हणेल, थांबा राजा, डांगर भाकरी आणली, थांबा राजा मार्ग देते, थांबा राजा भरीत आणि ठेचा आणलाय. हराव कधी बोरडा घेऊन येईल पदरात बांधून, कधी मक्याचं कणीस आणेल गरमागरम. कधी आम्ही राजे वाटलोच नाही, तिच्या पुढं आम्ही कधी मोठे झालोच नाही. सतत आमच्यासाठी गडबुरुजावर उभं राहून भिरभीर बघत राहायची. तिच्या काळजात आमच्या खेरीज कोणालाही स्थान नव्हतं, पोटच्या पोरांनाही नाही. आमचं खरं सिंहासन तिच्या काळजात होत आणि ती मायेची पाखर एकाएकी नाहीशी झाली आणि तिच्या दुधाचं लेकरू पोरक झालं. येसू, आम्ही जन्मलो पुरंदराच्या माथ्यावर, पण पोचलो मात्र पुरंदराच्या पायथ्याशी. दुधाची धारा आम्ही पीत राहिलो, मायेची धारा आम्ही झेलत राहिलो, वात्सल्याची धारा, ममतेची धारा, या संभाजीची धारा, कापूर होळची धारा, अमर धारा, अमृत धारा. आणि आता हे एका पाठोपाठ एक धक्के. येसू, आम्ही औरंगजेबाशी लढलो, अस्मानी संकटातून निभावलो, पण भावनेच्या सैन्यानं मात्र आम्हाला पराभूत केलं. आता या मायेच्या झुंजात कसा तग धरावा आम्ही? महाराज, सगळं ठीक होईल. कसं ठीक होईल येसू? वाईच्या लढाईत आमचे हंबीर मामा गेले, त्यांचा तो भरदार आवाज अजूनही आमच्या कानात घुमतोय. उन्हानं रापलेला त्यांचा तो चेहरा, त्यांच्या त्या भरदार मिशा अजून डोळ्यापुढून हलत नाही. राज, भिऊ नका, ह्यो हंबीर खंबीर हाय नव. अजूनही कानात तोच आवाज घुमतोय. आणि बहिरची काका, तर फार फार मोठी सजा दिली आम्हाला. ते गेले आणि स्वराज्यातल्या पाखरांची किलबिल हरपली, झाडांची सावली परागंदा झाली, स्वराज्याच्या भिंतींचे घडीव चिरे थरारले आणि भगवा आपलं फडफडणं विसरला. येसू, आमची जवळची मायेची माणसं, कुणी देवाघरी जातंय तर कुणी शत्रूच्या छावणीत जाते. एकीकडे शत्रूची फितुरी भरात आली आणि दुसरीकडे देवानंही चंग बांधलाय. पण यावेळी देवाची कामगिरी सैतानापेक्षा सरस. महाराज, आपली माणसं देवा घरी गेली असली तरीही त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. नाही येसू, या काळात नुसत्या आशीर्वादानं भागणार नाही, ती माणसंच पाहिजे होती.
महाराज, पाऊस काळ झाला नाही म्हणून नदी आपलं पात्र सोडून गावात संसार थाटायचा विचार करत नाही हो। ती तिथेच थांबते कारण तिला भरोसा असतो उगमाच्या पावसावर, आणि त्याच भरोशावर ती दुथडी भरून वाहते। तुम्ही बघाच, आपली ही स्वराज्य गंगा सुद्धा तशीच दुथडी भरून वाहे आणि आपल्यातील भगीरथ हे करून दाखवे। राम राम पंत। राम राम। वा वा वा, तशीच बसण्याची आईट, तसंच बोलण्याची पद्धत, अगदी तुमच्या वडिलांची आनाजी पंतांची आठवण आली। आता त्यांची आठवण सतत येईल, त्या आठवणींसाठीच तर रुजू झालोय मी स्वराज्यामध्ये। बोला, का आलात? का आलात म्हणजे, त्या कलुषाने आदेश दिला मला त्याच्या मर्जीतल्या लोकांचं काम बघायला या म्हणून, यावं लागलं। त्या कलुषाचाच सगळा खेळ। म्हणजे काय? वशीकरण जाणतो तू, आपला एवढा मोठा राजा वश केला त्याने, आता काय? त्यांनी सांगायचं आणि यांनी मान डोलवायची, त्याच्यामुळे सर्व कारभारी मारले गेले। शेवटी राहुजी पंत राहिले होते, त्यांनाही संपवलं त्याने। त्याला कोणालाही डोईजड होऊ द्यायचं नाहीये, म्हणून तर कागाळ्या करतो, आगळीक करतो। दुर्दैव हेच आहे की महाराजांना ते सगळं खरं वाटत, त्याच्याशिवाय आता पाणी हलत नाही। आता काय, छंदो कामात्य केलंय त्यांना, आता कोणतंही काम करायचं असेल तर त्यांची परवानगी काढावी लागते, कवी कलशांची। हो, मी बघतोय, आता काही काम असलं की तक्रार घेऊन त्या कलशाकडे येतात। आता हा पन्हाळा सुभाही त्याच्या हातात दिलाय महाराजांनी। हो, सर्व मुभा अधिकार त्यांना दिलाय। राम राम। राम राम। राम राम। ते कविराजांनी भेटायचं होत, पण कविराज आता इथे नाही। बर बर, आल्यावर सांगाल का? आम्ही देवरुखचे पाटील आहोत, आमचा ते जमिनीचा वाद आहे। बर, तुमचा लेखी तक्रार अर्ज बाहेर कारकुनाकडे नोंदवा। बर बर, कविराज योग्य न्याय करणारे आहे ती। येतो। राम राम। कलश आगीत तेल ओतणार, माझ्या वडिलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणार, आता त्याला सोडायचं नाही। बदला घेण्याची हीच ती वेळ। प्रल्हाद पंत, मला साथ द्या। मी आहेच तुमच्या बरोबर। क्या नाम बताया? वही राघवाना जी और प्रल्हाद पंत। तुम जानते हो उन्हें? वही मी तो जानतो, पर प्रल्हाद पंत ना काजी साहब ही जानता, दोगन से एक खातो होते। क्यों काजी साहब? जी हुजूर। वो दोनों संभा के खिलाफ जाने वाले हैं? जी जी हुजूर। और कौन कौन है? वैसे तो बहुत सारे हैं, लेकिन इन दोनों के दिलों में बदले की चिंगारी छुपी है। तो फिर इंतजार किस बात का? इंतजार का सजा? तो आप दोनों जाओ, उन सरदारों से सलाह मशवरा करो, उनके दिल में झांको। अगर उनके दिल में सचमुच चिंगारी है तो उन शोलों को हवा दो। कोई मुश्किल बात नहीं है, हो जाएगा। कान्हो जी, काजी साहब, आप जाओ, उन्हें वतन और अशरफियों का लालच दो, उनके दिल में छुपी बातों को उगलवा लो। अगर वो मानते हैं तो उन्हें मेरे पास ले आओ। हाँ हाँ, ये हो जाए तो जल्दी करो। मुझे गद्दार,
एहसान फरामोश, नमक हराम, मक्कार बहुत पसंद है। हाँ साहब, आम्ही चांगले लोक आहोत। हाँ मी तसलाच, म्हणजे आम्ही आलोय ते न्याय आणि हक्कासाठी। मैं तो तुम्हारी बात ही नहीं कर रहा था, मैं मक्कारों की बात कर रहा हूं। वैसे मैं भी तो मक्कार ही हूं, जहां मक्कार होते हैं वही जीत होती है। इसलिए दुनिया में कामयाब होना हो तो मक्कारी सीखो, मक्कारों को ढूंढो, फिर जीत ही जीत है। और मक्कारी मेरी महबूबा है, वो हमेशा साथ हो तो मजा आता है। तुम्हाला सांगतो, हा कलुषा काना मागून आला आणि तिखट झाला। नुसता तिखट नाही, तिखट जा झालाय तो। पाहिलं ना, पान तरी हलते का त्याशिवाय? तेच तर आहे ना अहो, मी निकाल दिल्यानंतरही शिक्का मोडतो त्याच्या समोर, ही काय पद्धत झाली? तुम्हाला सांगतो, आपले शंभूराजे त्याच्या तंत्राने चालतात। त्याच्या तंत्राने आणि त्याच्याच मंत्रांनीही। अघोरी विद्येचा अभ्यासक आहे ना मोठा। ज्या दिवसापासून रायगडाची पायरी चढलाय ना, तेव्हापासून सारखं आपलं कलश कलश आणि नुसतं कलश, गडावर कलश, सदरेवर कलश, व सगळे कारकून आणि सर कारकून सुद्धा नाराज झालेत। मंत्री तर अगोदरच नाराज आहेत, म्हणजे आपले शंभूराजे सोडले तर बाकी सगळे नाराज आहेत त्या कलुषावर। आता त्या मलकापुरास तर दरबार भरू लागलाय हा कलुषा। हो, मागच्या आठवड्यात तुला जी देसाई शिळाय, याला जाब विचारण्यासाठी मलकापुरी बोलावून घेतलं होतं। हो, वारणेकडील बाग तुळाजींकडे आहे, त्याबद्दलच असणार ते। अहो, त्या विठ्ठल नारायणाची मऊस पाडळी गावची खोती काढून घेतली त्यांनी। हो, म्हणजे रायगडी पण जाण्याचा रस्ता बंद केलाय त्याने। अहो, हा म्हणायला छंदू कामात्य, बाकी पाहिलं ना जाळं कसं पसरतोय आपलं। त्या कलुषाला धडा शिकवायला आहे। हो, सगळे त्याचीच वाट बघताय, पण त्यासाठी मुकर्रब खानाची मदत घेऊ, चालेल? चालेल, कलुषाला धडा शिकवता आला तर मुकर्रब खान तर मुकर्रब खान, पण मुकर्रब खान आपल्याला मदत करेल? करेल, पण विश्वास नाही ठेवणार। त्याचा विश्वास संपादन करायचा असेल तर आपल्याला त्याला काहीतरी द्यावं लागेल। पण असं काय द्यावं जेणेकरून त्याला आणि आपल्याला फायदा होईल आणि त्या कलुषाचा काटा काढता येईल? आपण मुकर्रब खानास पन्हाळगड दिला तर? पन्हाळगड आणि शंभूराजांचं काय करायचं? देखो, हम किले पन्हाळा लेना चाहते, मगर हमारा मकसद कुछ और ही है। आणखी कसला मकसद? किला घ्यायचा घ्यायचा? ऐसा नहीं है कानोजी, हम किला हासिल करेंगे, लेकिन सिर्फ किला नहीं। हम कुछ समझे नहीं हुजूर। हम रायगढ़ का ताज हासिल करना चाहते हैं। रायगढ़ से ताज बंजी? तुम नहीं समझोगे, उगड़ून सांगा ना वह। देखो कानोजी काजी, हम पन्हाळा किले पर अफरा तफरी मचाएंगे, तब क्या होगा? संभा चुप बैठेगा? बिल्कुल नहीं, बिल्कुल नहीं, वो दौड़ के आएगा पन्हाळे पर। बस हमें वही चाहिए। संभा रायगढ़ के बीड़ से निकलकर पन्हाळा की ओर भागे, उससे क्या होगा? जब संभा पन्हाळा की ओर भागेगा, हमें अच्छा मौका मिलेगा और हम उसे खत्म करेंगे। आसा 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 पवित्र घेतलाय तुम्ही तर। पन्हाळा तो हमें चाहिए, वो मिले ना मिले, मगर हमें चाहिए संभा। लेकिन संभा ने अगर कलश को वहां भेज दिया तो? कलश को भेज दिया तो महाराज चला। देखो ठीक से सुनो, कलश पन्हाळा यह हमारा मकसद नहीं है। अगर फिर भी कलश बीच में आता है तो हम उसे खत्म करेंगे, मगर हमारा मकसद है संभा, हमें वो चाहिए। अच्छा, तो ये बात है। कब कैसे ये तुम सोचो, और दूसरी बात, हमारे पास वक्त बहुत कम है,